नमस्कार, मी हर्ष मल्लारी तांबडे, इयत्ता सातवी विकास मंदिर सेना इंग्रजी प्राथमिक माध्यमिक विद्यालय। मी आज आपल्यासमोर प्रतापगडाची लढाई कथन करणार आहे। शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेंचा पराभव करून 1656 ला प्रतापगड किल्ला जिंकून घेतला। हे सारे काही पाहून आदिलशाही हादरून गेली। त्यावेळेस आदिलशाहीचा कारभार बडे साहेबीन पाहत होते। बडे साहेबीने विडा मांडला, कौन शिवाजी को पकड़ के ले आएगा? बोलो, कौन जाएगा शिवाजी को पकड़ने? एकाई सरदारात हे सामर्थ्य नव्हते। बड़े साहेबीन चुड़ून म्हणाली, दरबार में एक भी मर्द नहीं, लो चुड़िया पहन लो। तेवढ्यात कोपरातून अफजल खान ओरडला, मैं शिवाजी को पकड़ के ले आऊंगा। वो शिवा पहाड़ का चूहा है, उसे मैं पकड़ने जाऊंगा। 7.5 फूट उंच जंगली हत्ती उडी ताकद असलेला आणि नाश्त्याला एक अख्खा बोकड खाणारा अनुभवी सरदार अफजल खान म्हणजे जणू पृथ्वीवरील दानवच। एप्रिल 1659 च्या अखेरीस अफजल खान विजापूरहून घोडदळ, पायदळ, गुंडांची फौज आणि 3 वर्ष पुरेल एवढी सामग्री घेऊन निघाला। वाटेत सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूर मध्ये दर्शन मांगत, आया बहिणींची अब्रू लुटत, मंदिरे उद्ध्वस्त करत तो माळशिरस मार्गे वाईत पोहोचला। तेव्हा राजे राजगडावर होते। आता कुटुंबाची सुरक्षा पाहता महाराजांनी प्रतापगडावर जाणे पसंत केले। खानाशी मोकळ्या मैदानात झुंज देणे म्हणजे दगडावर डोके आपून घेण्यासारखी होते हे महाराजांनी चांगलेच ओळखले होते। शिवरायांनी आपले सर्व सैन्य जावळीत जमा केले आणि घाबरलेल्या सैन्याचे मनोबल वाढवले। तोपर्यंत पावसाळा सुरू झाला। आता शस्त्रयुद्धाच्या ऐवजी मंत्रयुद्धाचे बोलणे सुरू झाले। शिवरायांनी खानास भेटण्यासाठी वाईत यावे असा आग्रह होता, परंतु शिवराय म्हणाले, मी खूप चुका केलेल्या आहे आणि मला खान साहेबांची फार भीती वाटते, म्हणून त्यांनीच मला जावळीत येऊन क्षमा करावी। असे तर खानाच्या सैन्याला कुठेच जास्त प्रतिकार होत नाही, याचा अर्थ शिवरायांची शरणागतीच असे त्या खानाला वाटले, म्हणून त्याने जावळीला येऊन शिवरायांना भेटण्याचा प्रस्ताव मान्य केला। अखेरस तो दिवस उजाडला। 10 नोव्हेंबर 1659 शिवरायांनी जगदंबेचा आशीर्वाद घेतला, अंगावर चिलखत घातलं, त्यावर भरजरी अंगरखा चढवला आणि डोक्यावर जिरे टोप घातले, कपाळी शिवगंध, पोलादी शिरस्थान, अस्तोली भुजवा, गळ्यात कवळ्यांची माळ आणि वाघ नखे अशी संपूर्ण तयारी शिवरायांनी केली। बरोबरच जीवा महाला दांडपट्टा चालवण्यात पटाई, त्याला सय्यद बंडावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितले आणि संभाजी गावजी या सरदारास अफजल खान जिवंत पडून जाणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केली। शिवराय प्रतापगडाच्या पायऱ्या उतरून पायथ्याशी उभारलेल्या शानदार शामियान्यात पोहोचले। अगोदर ठरवल्याप्रमाणे सय्यद पंडा आणि जीवा महाला शामियान्या बाहेरच उभे राहिले। बेसावध खानाला शिवरायांच्या करामतीची, शक्तीची, युक्तीची जाणीवच नव्हती। प्रत्यक्ष शिवरायांना पाहून अफजल खान खूप खुश झाला, उठून उभा राहिला, हसत हसत पावले पुढे टाकत म्हणाला, आओ आओ शिवाजी, हमारे गले मिलो। खानाची ती हसरेखा आणि त्यामागे लपलेला त्याचा कपटी चेहरा महाराजांनी लगेच ओळखला। पण महाराज सुद्धा काय कच्च्या गुरुचे चेले नव्हते, ते सुद्धा चित्त्याची सावध चालत चालत अफजल खानापाशी पोहोचले। उंच आणि तिप्पाड खानासमोर महाराज अगदीच खुले वाटत होते। अफजल खान पुन्हा म्हणाला, आओ शिवाजी, हमारे गले मिलो, हमने तुम्हें माफ कर दिया है। खानाने पुढे होऊन महाराजाला आलिंगन दिले आणि महाराजांची मान त्याने आपल्या बगलेत दाबली, कपटाचा डाव खेळला, कटारीचा वार केला, तरा तरा आवाज झाला, शिवरायांचा अंगरखा फाटला, परंतु चिलखत होत अंगाला। खानाचा डाव फुका गेला आणि तो गडबडला, शिवरायांनी लगेचच ओळखलं की दगा झाला, म्हणून त्यांनी अस्तनीतला बिचवा काढला आणि तो खानाच्या पोटात दात खाऊन ढकलला, वाघ नख्यांचा मारा केला, तरा तरा फाडलं पोटाला। खानाचा पोथळा बाहेर आला, त्याचा तोल चावू लागला, तोल चावत त्याने आपला पोथळा पोटात ढकलला आणि दगा 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 असे म्हणत तो शामियाना बाहेर पळाला। हे ऐकून सय्यद बंडा धावून आला आणि तो शिवरायांवर तलवारी सवार करणार, इतक्यातच जीवा महाराने त्याचा दांडपट्ट्याने हात वरची वर कलम केला। इकडे खान जीव
गप्पी सुरू झाली. गडावरून तोफा टाकल्या. लपलेल्या मराठ्यांनी हल्ला चढवला आणि खानाचे सैन्य काही कळण्याच्या